माझा 23 वर्षाचं ऑफिस क्षेत्रातच गेले आणि मातीला हात लावायची घाण वाटायची किंवा किड्या भोंग्यांची घाण वाटायची अशी माझी परिस्थिती होती. 2019 साली एका मित्रा इकडे आले असताना एका मित्राच्या भावाच्या शेतात गेलो कन्नडला आणि तिकडे मी उपदेश द्यायला गेलो की मी एक डॉक्युमेंटरी वाचली होती, एक व्हिडिओ पाहिले होते की जे रासायनिक ह्याचा खूप वापर केल्यामुळे आपल्या भारतामध्ये 7.8% जमीन दरवर्षी वाळवंटात होती म्हणजे पीक कमी कमी होत चाललं. तर त्याला सल्ला द्यायला गेलो की अरे तू सेंद्रिय शेती का करत नाहीस वगैरे, ह्याच्यात तू खूप पैसे मिळेल, तुला जास्त पैसे मिळतील किंवा जमीन सुपीकता वाढेल आणि हे होईल आपल्या, नाहीतर आपल्या मुलाबाळांना खायला मिळणार नाही वगैरे वगैरे वगैरे. त्याचं मला उत्तर आलं की साहेब एसीत बसून फुकटचे सल्ले देणं फार सोपं असतं. ते उत्तर मला पहिल्यांदा लागलं पण पटलं. परत गेल्यानंतर विचार चालू होता की अरे आपण ह्यात काय करू शकतो, आपण काय बदल करू शकतो. म्हणजे फुकटचे सल्ले देणंच बरोबर आहे पण मी स्वतः काही न करता मी कोणालाही सल्ला कसा देऊ शकतो कुठलाही, म्हणजे उगाच ऐरा उठून आला काहीतरी सांगायला लागला. म्हणून बायकोशी आणि माझं असं चाललं होतं की आता आपण परत जायला पाहिजे आणि आपण आता शेती विकत घ्यायला पाहिजे. कारण शेती नव्हती, माझ्या वडिलांची शेती होती काही वर्षां म्हणजे काही बऱ्याच वर्षांपूर्वी शॅन ओव्हरच्या साहेब ते त्यांनी विकून टाकली होती आणि त्यामुळे परत आलो. आता शेती घ्यायची म्हणजे काहीच माहिती नाही, तर आम्ही साधारण 8000 किलोमीटर फिरायचा निर्णय घेतला. म्हणजे फिरायचा 8000 किलोमीटर नव्हतं, म्हणजे सुरुवात केली महाराष्ट्र मध्य प्रदेशापर्यंत गेलो. शेती विकत घेताना आपण 82 शेतं वेगवेगळी पाहिली. बऱ्याच लोकांशी बोललो, मग लक्षात आलं की आपण इथे आपण सगळेजण पाहिलं की टोमॅटोचं पीक म्हणलं की रांग टोमॅटोचं पीक किंवा कपाशी तर कपाशी एकच गोष्ट. त्या सगळ्याचं अनालिसिस केल्यावर मला लक्षात आलं की सरासरी उत्पन्न शेतकऱ्याचं 5000 खाली आहे, म्हणजे मंथली 5000 खाली. मी म्हटलं की का म्हणून त्यांनी शेती करावी आणि का म्हणून त्यांच्या मुलाने शेतीत उतरावं. जर शहरात जाऊन कुठलाही जॉब घेतला कुठलाही तरी 10 आणि 15 हजार रुपये मिळत असतील किंवा त्याबरोबर मिळत असतील, तर मी कोणीही शेती का करावी. आणि याचं उत्तर शोधता शोधता मी म्हटलं की आपण 4 एकर शेती घेतलेली, आपण असं काय करू शकतो ज्यांनी हे सरासरी उत्पन्न वाढता येईल किंवा शेतकऱ्याला जसं कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये 50000 रुपये महिना 1 लाख रुपये महिना आहे त्याच्यात तशा प्रकारच्या याच्यात जाता येईल. तर त्यामुळे आम्ही आता ज्वारी बाजरी किंवा अशा कुठल्याही तृणधान्य किंवा हे तुम्ही कधी आयुष्यात केलं नव्हतं, पण घरी आईनी मी तर झाड आयुष्यात लावलं नव्हतं पण आईनी केलेलं टोमॅटो किंवा वांगी किंवा असं पाहिलं तरी होतं कमीत कमी. म्हणलं आपण भाजीपाला शेती करू म्हणजे असं डोक्यात घेतलं आपण, आता मला माहितीच नाही काही म्हणलं. आणि MP मध्ये जाऊन काही भाजीपाला शेतकरीचं पाहिलं होतं मी मल्टीलेअर फार्मिंग. आणि जेवढी मार्केटमध्ये पुस्तकं मिळतील ते वाचायला सुरुवात केली. ह्याच्यामध्ये सुभाष पाळेकर होते, ह्याच्यामध्ये इतर होते, पण ह्याच्यामध्ये मला सगळ्यात जास्त गोष्ट अशी पटली की एक कोरियन नॅचरल फार्मिंग जदाम म्हणून एक फार्मिंग मेथड आहे, त्याच्यामध्ये ना गाय लागते ना बकरी लागते ना काही लागतं हे गाय लागतं आणि त्यांनी तुम्ही जैविक शेती करू शकतो. तर मला हे जास्त पटलं कारण मॅडम गाय असली तरी तिला चारा काय द्यायचा किंवा गायला काय खायला लागतं हेही मला एवढं अज्ञान होतं. त्यामुळे त्या जदामच्या पद्धतीने शेती सुरुवात केली. पहिल्याच वर्षी कॅल्क्युलेशन केलं सगळं केलं आणि आम्ही 49 प्रकारच्या भाज्या केल्या आणि त्याच्यामधले फक्त 3 फेल्युअर आहेत माझ्या आयुष्यात आणि सगळ्या भाज्या छान आल्या आणि आम्ही ते विकायला सुरुवात केली. ते विकायला सुरुवात केल्यानंतर लक्षात आलं की आम्ही एका याच्यामध्ये समजा आम्ही 100 जुड्या करडई काढलेली आहे, तर 100 जुड्या करडई मला विकू कुठे मी. म्हणजे मी आणि बायको मंदिराच्या बाहेर बसलो होतो, आम्ही ते भाज्या आमच्या ज्या घेऊन बसलो होतो त्या विकायला, कारण कोणी मंडीत कसं जायचं किंवा काय करायचं ते माहीत नाही, त्यामुळे मंदिराच्या बाहेर बसलो होतो आणि तिथे आमची करडई विकली गेली. पण मला लक्षात आलं की आपण एकच पीक एवढं मोठं घेऊन जाऊ शकत नाही, आपण हेच करू शकत नाही की म्हणजे कुठेतरी मंदिराबाहेर बसून सुद्धा आपण हे सगळं विकू शकत नाही, कारण आपण शेतीही करतोय आपण हेही करतोय आणि माझ्याकडे लेबर न लावता आम्ही ते करत होतो. त्यामुळे स्वतःच मेहनत करून मग घरी आल्यावर जीव उरत नाही काहीच उरत नाही. मग ही सगळी सिस्टम सेट करायला सुरुवात केली आणि मला लक्षात आलं की शेतकरी हीच ह्याच तो चुका करतोय. शेजाऱ्याचं पाहून टोमॅटो मग क्विंटलनी टनाने टोमॅटो करायचे गेली तर तिकडून दुसऱ्या भाज्या घेऊन येते.
त्यामुळे आपण असं काहीतरी केलं पाहिजे की कोथिंबीर, कांदा, लसूण, टोमॅटो या सगळ्या गोष्टीतले एकाच दुकानात मिळायला पाहिजे, तरच आपल्याला असं काहीतरी करता येईल जेणे आपल्या याच्याकडे कंटिन्युअस लोक येतील. आपण एक भाजी घेऊन बसून हे करू शकत नाही. आणि हे करता करता आम्ही वेगवेगळे आराखडे निर्माण केले आणि कंटिन्यू 36 भाज्यांचं उत्पादन कंटिन्यू चालू केलं. एक दुकान घराच्या बाहेर गॅरेजमध्ये एक टेम्पररी दुकान केलं. ई रिक्षा होती, ती एक ई रिक्षा हे केली आणि सोसायटीमध्ये आणि याच्यामध्ये भाज्या विकायला सुरुवात केली. ह्याच्यामध्ये असं होतं आमचं की आमच्या शेतातून निघालेल्या 36 भाज्या आणि त्या रिक्षातून गेलेलं म्हणजे डायरेक्ट घरपोच सेवा आणि विक्रीची हे व्यवस्था. ह्याच्यामध्ये आम्ही पहिल्याच वर्षी 12.5 लाखाच्या भाज्या विकल्या. 12.5 लाखाच्या भाज्या विकल्या. एक जोडी कामाला होती, जाणं येणं, डिझेल, तिथल्या दुकानावर एक्स्ट्रा एक मुलगा ठेवला होता, त्याचा खर्च सगळं मिळून मला साधारण 6 लाख रुपये उरले. तुम्ही म्हटलं की अरे हे जमू शकतं, म्हणजे हे आपल्यालाही जमू शकतं. मग आपण आम्ही वेगवेगळे प्लॅन असे बनवले की आता ऍव्हरेज गव्हाचं गरज, जेवढा माणूस श्रीमंत होत जातो ना तेवढा गहू खाणं कमी करतो, जेवढा माणूस गरीब आहे तेवढा जास्त गहू खातो. ऍव्हरेज शहरातल्या गव्हाची गरज ही 10 किलो आहे महिन्यात, पण बऱ्याच घरांमध्ये 25 किलो गहू खाल्ला जातो. पण तेच सांगतो, जसा जेवढा माणूस श्रीमंत आहे तेवढा गहू कमी होतो आणि मग इतर गोष्टी होत वाढत जातात. म्हणजे तसं तुरीचं ऍव्हरेज कन्झम्पशन 2.5 आहे, मुगाचं ऍव्हरेज कन्झम्पशन 1.5 आहे, इतर याचं ऍव्हरेज कन्झम्पशन हे कन्झम्पशन म्हणजे ऍव्हरेज वापर हा 500 ग्रॅम फक्त आहे, 500 ग्रॅम 250 ग्रॅम. तर आम्ही एक आराखडा असा बनवला की आपण किती राजमा, किती तूर, किती मूग, किती उडीद, किती असं करायला पाहिजे, म्हणजे आपण 50 फॅमिलींना देऊ शकतो. आता या 50 फॅमिली कशा शोधायच्या, आपल्या शेताच्या सगळ्यात जवळच अपार्टमेंट बिल्डिंग बघायची, त्याच्यामध्ये 50, 60, 70, 100 फ्लॅट असतात आणि त्यांच्याकडे घेऊन जायचं. पण आता ही लोक आपल्याकडून का विकत घेते, म्हणजे भाजीवाल्याकडून माझी भाजी का घेते, दुसऱ्या भाजीवाल्याचं काय, किंवा माझ्याकडून का घेतील, किराणा दुकानातून का. तर एक हे केलं की सगळ्यात पहिले आपल्याला काहीतरी स्पेशल पॉईंट पाहिजे, तर याच्यामध्ये शून्य फवारणी, शून्य खत, शून्य विष, म्हणजे बिनविषारी भाजी आपल्याला केली पाहिजे, राईट, तरच आपण दुसऱ्याकडे विकू शकतो. आणि याचे फायदे असे अनेक आहेत की जसं काका आता सांगणारच आहेत की बिना मशागत आणि शून्य फवारणी, याच्यात काका शून्य फवारणी नाही पण बिना मशागत चालतील, तर त्याच्यामध्ये करता करता माझ्या जमिनीमध्ये एवढी जी ढेकळं निघायची ना ती आता जमीन भुसभुशीत झालेली. म्हणजे माझी जमीन घेतली तर मला काहीच अडचण नसल्यामुळे मी अशी जमीन घेतली ज्यामुळे ढेकळं म्हणजे काय, ट्रॅक्टर सुद्धा नीट चालायचं नाही किंवा धाडलं की असं मोठे मोठे हे निघाल्यासारखे निघायचे काय. आता ती नांगरायची तर नांगराची गरज पडत नाही, पण कधी खोदलं ना तरी सुद्धा नुसतं सहज खोदता येते. तर हे सगळे फायदे करून विना मशा शून्य फवारणीची गोष्ट आपण घेऊन गेलो आणि लोकांना पटवलं की आमच्याकडे केलेल्या भाज्यांनी तुमचं आरोग्य किती सुधारेल, तरच आपल्याला ते विकता येणार, राईट. आणि याच्यामध्ये बास्केट करणं पण महत्वाचं होतं की असं एका घरामध्ये लागणाऱ्या भाज्या तुम्हाला आम्ही ताज्या घरी पोहोचवू आणि घरपोच डिलिव्हरी पण महत्वाची होती, कारण सगळ्या भाज्या करणाऱ्या बायका ज्या घेणाऱ्या बायका बऱ्याचशा बायका आजकाल कामं करतात, त्यांना मार्केटमध्ये जाऊन घेऊन येणं एवढंही शक्य नव्हतं, त्यामुळे घरपोच डिलिव्हरी. अशा सगळ्या गोष्टी घेऊन आम्ही सुरुवात केली आणि हा वाढवायला सुरुवात हे केलं. यापुढे अशी बरीच मुलं आहेत जी म्हणजे शेतकऱ्यांचीच मुलं आहेत, आपली मुले म्हणून एक संस्था आहे, तशीच अजून बरीच मुलं आहेत ज्यांनी शेतकऱ्यांची मुलं त्यांनी आत्महत्या केली आहे. अशा मुलांना 18 वर्षानंतर काम मिळत नाही किंवा त्यांना आता अनाथ आश्रमामध्ये पण जागा मिळत नाही. अशी काही मुलं आम्हाला अप्रोच झाली, आम्ही त्यांना म्हटलं तुम्ही भाज्या विका आणि 15% पैसे तुम्हाला, तर त्यामुळे काय होतं की सेल त्यांचा वाढत जातो, राईट, आणि 15% त्यांना मिळतं. तर तेही आम्ही प्रयत्न केले. नंतर पेपरवाले जे असतात ना त्यांना सगळी घरं माहिती असतात आणि पेपरवाल्याला पटकन ऍड्रेस शोधता येतो, सगळं करता येतं. तर पेपरवाल्यांना म्हटलं की सकाळी पेपर वाटून झाल्या दुपारी काय करतात, तर म्हणजे काही नाही निवांत असतो, काही लोक दूध पोचवतात, काही करतात. आम्ही पेपरवाल्यांना अप्रोच केलं, पेपरवाल्यांना म्हटलं की आमचं दूध पोचू शकता का, तोपर्यंत गाई नव्हत्या तेव्हा फक्त भाज्या पोचू शकतात सुरुवात केली. हे करता करता आम्हाला असं लक्षात आलं की फक्त कारण आमच्याकडे पाण्याची कमतरता होती, यावर्षी तर मी भाज्या करू शकलो नाही एवढं कमी पाऊस झालेला आहे, त्यामुळे मी यावर्षी भाज्या नाही केल्या. पण मला हे लक्षात आलं की आपल्याला काहीतरी जोडधंदा पण देता आला पाहिजे, कारण शेतीचं काही खरं नाही जसं म्हटलं, जरी आम्ही 36 भाज्या करत असलो, एकच भाजी नेऊन आम्ही रेटवर अवलंबून नसलो, तरी सुद्धा आम्हाला हे माहिती होतं की शेतकऱ्याला काहीतरी जोडधंदा पाहिजे, कारण 5000 उत्पन्न आपल्याला 20-25 हजार कसं नेते. तर त्यासाठी आम्ही गाई घेतल्या, गाईंचं दूध, आणि गाईंच्या दुधावर आम्ही आता विचार करायला सुरुवात केली की यांचं फॅट कसं वाढवता येईल, यांची गुणवत्ता कशी वाढवता येईल, आणि माझंच दूध त्यांनी का घ्यावं लोकांनी. त्यामुळे आम्ही हे केलं की आम्ही सरकी पेंट देणं बंद केलं, आम्ही ऊस देणं बंद केलं,
आणि आम्ही कुठल्याही विषारी फवारण्या केलेल्या गोष्टी बाईंना घातल्या नाही, त्यांचा चाराही आम्ही सेंद्रिय करून टाकला. आणि आम्ही जे तेल बियाणं तेल विक्री भांडार असत ना, त्यांच्याकडे जाऊन विचारलं की तुम्ही या सगळ्या सोत्याचं काय करता, तर ते पेंड विकतातच. तसं आम्ही एव्हरेज पाहिलं तर आम्हाला लक्षात आलं की नारळाची पेंड, करडीची पेंड आणि तिळाची पेंड ही सरकीपेक्षा स्वस्त आहे. आणि दुसरं दाण्या आपल्या शेंगदाण्याची पेंड आणि मोहरीची पेंड ही महाग आहे पण ती कमी प्रमाणात वापरली. असं करून आम्ही या प्रयोगामधून आटत आलेल्या गाईपासून 15.5 लिटर दुधातून आम्ही 1.5 किलो लोणी काढून 1 किलो तूप केलं. एवढं कोणालाच शक्य नसेल झालेलं. आणि मला ह्या पद्धतीने आम्हाला 10% फॅट लागलं पाहिजे, पण हे फक्त आटत आलेल्या गाईमधूनच शक्य होतं. ऍव्हरेज आमचं 20 ते 25 किलो लिटर दुधातून 1 किलो तूप निघतंय. दूध पोचवणं अवघड आहे. तुम्ही शहराजवळ असाल तर दूध पोचवता येतं, पण तूप वर्षानुवर्ष ठेवता येतं आणि घरीच काढून ठेवता येतं, घरीच प्रक्रिया करता येते. वर्षानुवर्ष ठेवलं जुन्या तुपाला मागणी वाढते, त्यामुळे तुपाच्या धंद्यामध्ये आम्ही आलो. त्यानंतर लक्षात आलं की शेळी पालन, शेळी दर 7व्या महिन्याला म्हणजे दुप्पट किंवा म्हणजे एकपट होऊ शकतं, त्यामुळे ते सुरू केलं. नंतर कोंबडी पालन सुरू केलं आणि या सगळ्यांचं खत यांनी गांडूळ हे प्रकल्प सुरू केले. गांडूळ खत आता माझ्याकडे 350 कोंबड्या आहेत, बकऱ्या आहेत, 5 गाई आहेत, 3 कालवडी आहेत, 1 गोरा आहे आणि दुधाचा धंदा चालू आहे. आता अंडी आमची आतापर्यंत कमी ह्याच्यात जात होती, आता 1.5 महिन्याने आमच्याकडे डेली 150 ते 200 अंडी व्हायला लागतील आणि ते सुरू होईल. आणि प्लस भाजीपाला आहे. तर ह्या सगळ्या प्रकारचं आम्ही एक फ्रेमवर्क बनवलं. या फ्रेमवर्कमध्ये आम्ही असं लक्षात घेतलं की जेव्हा शहरी माणूस बाजारामध्ये पैसे लावतो, शेअर बाजारामध्ये, तो 10 लाख रुपये एका शेअरमध्ये घालत नाही. तो काय करतो, 1-1 लाखाचे 10 शेअर 15 शेअर त्याचा पोर्टफोलिओ बनवतो. आणि ते पण काय असतात, काही शेअर तो FMCG म्हणजे ह्याच्यातलं घेईल, काही ऑइलचं घेईल, काही फार्मा घेईल, काही हे घेईल, काही कम्प्युटर IT घेईल आणि मग तो त्याच्यातून त्याचे पैसे वाढतात.